अजब गजब जपानच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी अजिंक्य जोशी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. नमस्कार मंडळी. एका ठिकाणी भाज्यांवरती खूप मोठा डिस्काउंट आहे असं मी ऐकलेलं आहे. चला तर आता प्रत्यक्षात जाऊन बघूया की नक्की किती डिस्काउंट आहे आणि काय काय गोष्टी आहेत ते. चला तर हे कांदे आहेत. ओ माय गॉड, तुम्ही बघू शकताय 5 कांदे फक्त 98 येणार आहेत. चला, मला कांदे खूप लागतात त्यामुळे 2 कांदे आपण घेऊन टाकूया. त्यानंतर मंडळी ही आहे होरेन्सो म्हणजेच पालक. हे बघू शकता पालक फक्त 78 येणला आहे, टॅक्स पकडून सुद्धा 84 येणला जातो आहे. चला पालक, आपण 2 पालक घेऊया. त्यानंतर मंडळी ही आहेत रताळी. रताळी पण खूप स्वस्त आहेत, 4 रताळी 258 येणला आहेत. त्याच्यानंतर आपले गाजर म्हणजेच निंजिन म्हणतात जॅपनीजमध्ये त्याला, तेसुद्धा स्वस्त आहेत 149 छानपैकी 1, 2, 3, 4 गाजर आहेत वेगवेगळ्या साईजचे. क्युरी म्हणजेच आपली काकडी बघा कितीला आहे, 105 येनला 3 काकड्या, हे पण खूप स्वस्त आहे. चला हे पण आपण घेऊया. त्यानंतर वांगी बघूया कितीला आहेत मंडळी. वांगीसुद्धा स्वस्त आहेत, 158 वांगी 3 वांगी आहेत. नॉर्मल ही वांगी 200 किंवा 250 असतात. फळं बघूया आपण जरा स्वस्त आहेत का नाही आहेत ते. ॲपल 358 येणला मंडळी, एवढे ॲपल्स आहेत. आणि याच्या आधीचा व्हिडिओ मी बघितला होता किती महाग होते ॲपल्स. त्याच्यानंतर इथं अशा प्रकारचे हिरव्या कलरचे सुद्धा असे मिळतात. हे 213 टॅक्स पकडून 3 आहेत, हे पण स्वस्त आहेत मंडळी. त्यानंतर हे मोसंबी दिसत आहेत, ही मोसंबी 298 3, हे पण स्वस्त आहेत. हे टॉमॅटो बघा मंडळी, लाल लाल टॉमॅटो आहेत, 198 4 टॉमॅटो आहेत. हे पण टॉमॅटोचा साईज पण खूप चांगला आहे आणि टॉमॅटो पण फ्रेश दिसत आहेत, हे पण स्वस्त आहेत. अंडी तुम्ही बघू शकताय दरवेळी 188 ते 200 येणला असतात, ती सुद्धा इथे स्वस्त आहेत 188 रुपयाला. आणि काय स्वस्त दिसते का मंडळी बघूया. चला दही बघा किती, त्यांनी तर लिहिले पण आहे यासोई म्हणून, 44% ऑफ आहे, 138 येणला आहे. हे सुद्धा साधारण 160-170 येणार जातं, त्यामुळं दही हे आपलं घेतलंच पाहिजे. आणि काय आहे का मंडळी, चीजवर सुद्धा डिस्काउंट आहे. 500 ग्रॅम चीज हे 378 येणलं आहे फक्त याच कंपनीच्या चीजला. कारण नॉर्मल तुम्ही हे मोझिला चीज जे बघू शकताय हे साधारण 330 ग्रॅम 338 येणलं आहे. मला एवढं लागत नाही, आपण एक लहान पाकिट घेऊया. भाजीच नाही, सगळ्याच गोष्टी इथे स्वस्त आहेत आज. कारण नॉर्मली लेमन टी हा 100 यांना मिळतो आहे, तो आत्ता 85 यांना मिळत आहे. तुम्ही बघू शकताय प्रत्येक गोष्ट, हे जे नवीन लावले टॅग त्याच्यावर तुम्ही ओळखू शकताय, हे नवीन सगळे टॅग आहेत ते प्राईस चेंज होऊन लावलेले आहेत. चला एक लेमन टी आहे माझ्याकडे, त्यामुळे मी लेमन टी आत्ता घेत नाही आहे. मंडळी कोल्ड्रिंकवर पण सुद्धा डिस्काउंट आहे, ते बघू शकताय. कोको कोला आहे 56% ऑफ आहे. त्याच्यानंतर पेप्सी असेल अशा सगळ्या प्रकारातला 56% आता ऑफ दिसतोय, तुम्ही बघू शकताय 148 येनला 1500 ml कोल्ड्रिंक आहे, ते बघू शकताय. आणि ते पण 0 शुगर. आणि काय पाहिजे, गर्दी आहे. चला आपण लवकर जाऊया.
अशा प्रकारे म्हणजे मी बाहेर आलेलो आहे. फक्त 1000 येनमध्ये मला भरपूर साऱ्या गोष्टी मिळाल्या आहेत, ज्या की नॉर्मल वेळी मला साधारण 1500 ते 2000 येन लागतात. त्यामुळं जपानमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी डिस्काउंट किंवा असा सेल चालू असतो. फक्त माहिती तुम्हाला ती मिळाली पाहिजे, आणि जर तुम्हाला ती माहिती मिळाली तर अशा प्रकारे तुम्हाला छानपैकी गोष्टी मिळू शकतात. तुम्ही बघितलं कोथिंबीर वाकायामामध्ये नाही मिळत, बाकी ओसाका म्हणा किंवा कोबे असेल अशा ठिकाणी कोथिंबीर खूप ठिकाणी मिळते, पण वाकायामामध्ये खूप कमी मिळते. त्यामुळं कोथिंबीर मी जास्त खात नाही. मागच्या वेळी तुम्ही जे भाजीला प्रेम दाखवलं होतं म्हणून म्हटलं की तुम्हाला हे पण दाखवावं की अशासुद्धा प्रकारचे जे डिस्काउंट्स जपानमध्ये मिळतात आणि जपानमध्ये सुद्धा भाजी ही स्वस्त मिळू शकते. छोटासाच व्हिडिओ होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा, आणि याच प्रकारचे लहान लहान व्हिडिओजसुद्धा बघायला आवडतील का हे सुद्धा मला खाली कमेंट करून द्यायला विसरू नका. जणांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की नक्की हे कुठलं शॉप होतं, तर ॲक्च्युली हे डोंकी होते म्हणून एक जसं आपण लॉसन किंवा कॉम्बिनी आहेत तसं डोंकी होते म्हणून सुद्धा एक फ्रँचायझी म्हणू शकता तुम्ही याला. जपानमध्ये तुम्हाला खूप ठिकाणी ही आढळेल. तर डोंकी होतेमध्ये मी सध्या आलेलो आहे आणि आज आहे रविवार. रविवारचा सेल असेल किंवा कसला सेल आहे ते मला अजून कळलं नाही, पण आता पाऊस पडतो ती माझ्या बघू शकताय मागं, त्यामुळं लवकर घरी जायला पाहिजे. चला तर मग पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सायोनारा, बाय बाय.